राम कृष्ण रे माऊली, सकाळी उठल्या उठल्या आम्ही तांब्याभर पाणी पितो, ग्लासभर पाणी पितो. काही लोक म्हणतात आम्ही थंड पाणी पितो, काही लोक म्हणतात आम्ही कोमट पितो, काही लोक म्हणतात गरम पाणी पितो, काही लोक म्हणतात आम्ही कोमट पाण्यामध्ये मध टाकून पितो. आयुर्वेदीय तत्वांचं आम्ही पालन करतो, म्हणजे आयुर्वेद आम्ही आयुर्वेदाचे जे काही नियम आहेत ते नियम फॉलो करतो. आम्हाला आजार पण आले पाहिजे, का कोणता शौक मला पोट नीट साफ होत नाही, इतका त्रास होतो. तुम्ही आयुर्वेदीय तत्वांचं पालन अजिबात करत नाही. आजकाल कसं असतं, हा बऱ्याच गोष्टी आपल्या मनावरती बिंबवले जातात, परंतु ते शास्त्राला धरून आहे का याची शहानिशा आपण करत नाही. तर ते कसं सांगतो, तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पाणी पिताय, ग्लासभर पाणी पिताय, तांब्यावर पाणी पिताय, तुम्हाला वाटत असेल आमचं पोट साफ होण्यासाठी आम्ही किंवा आम्हाला शरीर आमचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही करतोय, तर ते चुकीचं आहे. आयुर्वेद ते गोष्ट मान्य करत नाही. कसं सांगतो, सविस्तर सांगतो. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर पाणी पित असाल, सकाळी आपण ज्यावेळेला झोपेत उठतो त्यावेळेला साहजिकच आपलं भूक मंद असते. जात्राग्नी म्हणतो आपण त्याला, जात्राग्नी. जात्राग्नी ही जसजसं सूर्य असा उगवत जातो तसतसं आपल्याला भूका चांगल्या पद्धतीने लागतात. बघा, 11-12 जेवण भरपूर लागतं, म्हणजे भूक लागल्याची जाणीव होते. तर तुम्ही त्यावेळेला जेवण केलं पाहिजे. अशा वेळेला तुम्ही तांब्यावर पाणी जर टाकताय तर तुम्हाला जी काही भूक किंवा जात्राग्नी ती वाढ झालेली असते ती मंद होते. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण आता एक आपल्याला एक जाळ लावायचा, आणि जाळ लावल्यानंतर थोडासा जाळ लागला, जाळ लागल्यानंतर आपण भरपूर त्यात लाकडं समोर टाकली वरती, तर साहजिक असते जाळ धरतो. अगदी त्याचप्रमाणे भूक लागलेली आहे आणि तुम्ही पाण्याचा जर धार त्याच्यावर सोडताय तर तुम्हाला नीट भूक लागणार नाही. पचनाच्या वेगवेगळ्या समस्या होतात. लाक्षणिक तुम्हाला वाटत असेल की बाबा वरून पाणी पिलं की खालून साफ होऊन जाईल, तर ते चुकीचं. असे म्हणतात बरीच लोक की आम्ही भरपूर वर्ष पाणी पितोय आणि आमचं शरीर चांगलं आहे. तर आज ना उद्या तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना अवश्य सामना करावा लागेल. तर मग आयुर्वेदामध्ये पाणी प्यायचं का नाही, काय नक्की सांगितलंय काय, तर आयुर्वेदामध्ये ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णा जीर्ण निरुपयन असं सांगितलं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ब्राह्ममुहूर्त, म्हणजे ब्राह्ममुहूर्त कधी, बरेच लोक म्हणतात आम्ही सकाळी लवकर उठतो. तर किती वाजता उठता, आमच्या समोर जेव्हा समोर रुग्ण बसलेला असतो किती वाजता उठता, लोक म्हणतात सकाळी 8 उठतो. सूर्य उगवणीच्या आत तुम्ही किमान 1 उठलं पाहिजे. सूर्य उगवण्याचा कालावधी प्रत्येक वातावरणानुसार, आता पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सूर्य एक म्हणजे ठराविक अशी वेळ नसते, पण सूर्य उगवणीच्या 1 अगोदर, समजा एक तुम्ही 5:30 एक 5:15 ते 6:45 ही वेळ धरा, त्या वेळेमध्ये तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पोट साफ करून घेतलं पाहिजे. आपल्या ओंजळीमध्ये मावेल एवढं पाणी प्यायचं, तेवढंच पाणी प्यायचं, आणि नंतर मग आपली दैनंदिन काय आंघोळ म्हणे किंवा बाकीच्या काही गोष्टी करायच्या. पाणी चांगलं कुठलं हो, बाटलीतलं पाणी चांगलं की कुठलं पाणी चांगलं? तर माझं ऐकाल तर बाटलीतलं पाणी, जॅकेबंद पाणी, त्यापेक्षा उकळलेलं पाणी सर्वात बेस्ट. हे उकळलेलं पाणी असं रटरट उकळवायचं, नुसतं आपलं थोडंसं गरम केलं. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, बऱ्याच लोकांना वेगवेगळे त्रास होतात पाण्यामुळं, पाणी नीट न पसल्यामुळं. तुम्ही तुम्हाला शब्द जर असं विचित्र वाटेल, पाणी सुद्धा आपल्याला पचवायला लागतं. वाताचे त्रास असणाऱ्या लोकांसाठी, पित्ताचे त्रास असणाऱ्या लोकांसाठी, कफाचे त्रास असणाऱ्या लोकांसाठी पाणी उकळवताना, साधारण वाताचा त्रास तुम्हाला जर आहे, पाणी उकळवताना तुम्ही 1 पाणी घेतलं तर साधिकच आहे तुम्ही 800 ml पाणी शिल्लक ठेवायचं. पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी पाणी उकळवताना 700 ml पाणी शिल्लक ठेवा, आणि कफाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी निम्मं पाणी उकळवा. एक वेगळीच माहिती मी तुम्हाला सांगेन.